नमस्कार, मी संतोष अकोळकर आज टाइम मंत्रामध्ये ई सी टी न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज गुरुवार दिनांक 17 जानेवारी 2019 पौष शुक्ल एकादशीचा दिवस आहे. आज पुत्रदा एकादशी आहे. कृत्तिका नक्षत्र आज दुपारी 1:41 असून त्यानंतर रोहिणी नक्षत्र असणार आहे. विष्टीकरण म्हणजे भद्रा सकाळी 11:25 रात्री 10:35 आहे. आजची रास ही वृषभ असणार आहे. सुरू करूया मेष राशीपासून. आज राशीच्या धनस्थानामध्ये चंद्राचे आगमन आहे. कृत्तिका नक्षत्र हे दुपारपर्यंत असणार आहे, त्यानंतर रोहिणी नक्षत्र असणार आहे. त्यामध्येच थोडा वृष्टीकरणाचा भाग असल्यामुळं थोडंसं अडचणींना किंवा कुटुंबाकडे लक्ष देणारा दिवस असणार आहे. गुरुबळ कमी आहे, परंतु एक चांगली आणि मोठी गोष्ट असणार आहे आपल्यासाठी की थोडंसं तापटपणावर आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये थोडी काळजी घेतल्यास आज पैसे तुम्हाला चांगले मिळण्याचा योग आहे. आणि कुटुंबाच्या बाबतीमध्ये मित्रांच्या बाबतीबरोबर मेजवानीचे प्रसंग आहेत. बाकीचा दिवस हा वेगवान आणि चांगला असणार आहे. वृषभ रास राशीच्या दुसऱ्या सणात वृषभ रास तुमच्याच राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण असणार आहे. आज चंद्र आणि गुरु शुक्र यांचा समसप्तक योग आहे. आज पत्नीच्या बाबतीमध्ये भागीदाराच्या बाबतीमध्ये अतिशय उत्तम दिवस आहे. दुपारनंतर अतिशय उत्तम दिवस आहे. जरी भद्रा आणि वृष्टीकरण आज असले तरी किरकोळ काही अडचणी वगळता दिवस हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. लग्न ठरण्यासाठी आज अतिशय उत्तम आणि वेगवान दिवस हा दुपारनंतर असणार आहे. परंतु थोडीशी बोलण्याच्या बाबतीमध्ये आणि कागदपत्राच्या बाबतीमध्ये काळजी थोडी घ्यावी लागेल. दिवस हा अतिशय छान आणि मनासारखा असणार आहे. मिथुन रास आज राशीच्या 12 सणातून चंद्राचे भ्रमण आहे. आज तुमच्यासाठी बरेचसे खर्चाचे प्रसंग असणार आहेत. खरेदी किंवा इतर गोष्टी करायच्या झाल्यास दुपारी 2 नंतर केल्यास चांगल्या होतील. त्यापूर्वी केल्यास त्या गोष्टी टिकण्यात अडचणी जास्त येतील. पत्नीच्या बाबतीमध्ये इतर बाबतीमध्ये खर्च आज थोडा जास्त करावा लागेल. मित्रांच्या बाबतीमध्ये सुद्धा खर्च करावा लागेल. आज लोकांची देणी द्यावी लागतील. आजचा दिवस हा तुमच्यासाठी खर्ची करणार आहे. कर्क रास राशीच्या लाभस्थानातून आज चंद्राचे भ्रमण असल्यामुळे आज तुमच्यासाठी निश्चित स्वरूपात लाभदायक दिवस आहे. त्यामध्ये कृत्तिका नक्षत्र हे दुपारपर्यंत आहे आणि त्यानंतर रोहिणी नक्षत्र असल्यामुळे दुपारनंतरचा दिवस जो आहे हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम आणि इच्छापूर्ती करणारा आहे. जी तुमची मोठी कामं आहेत ती कामं आज दुपारनंतर केल्यास दिवस हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम आणि वेगवान असणारच आहे. सिंहरास आज राशीच्या दशम स्थानातून चंद्राचे भ्रमण आहे. आज कामं तुमची सुरुवातीला जरी अडथळे वाटत असले तरी सुद्धा अतिशय वेगवान होणार आहे. प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये आजचा दिवस वाहनाच्या बाबतीमध्ये आणि इतर कामाच्या बाबतीमध्ये दिवस हा अतिशय उत्तम आणि वेगवान असणार आहे. थोडस मंगळासारखा ग्रह अष्टमात असल्यामुळं आणि सूर्य हा 6व्या स्थानात असल्यामुळं तब्येतीची काळजी थोडी घेतल्यास दिवस हा अतिशय उत्तम आणि दुपारनंतर अतिशय छान चालणार आहे. कन्या रास कन्या राशीच्या भाग्यस्थानामध्ये चंद्र, पराक्रम स्थानामध्ये गुरु शुक्र सारखे ग्रह, सप्तम स्थानात मंगळ, शनी महाराज चतुर्थ स्थानामध्ये
घराच्या बाबतीमध्ये आणि पत्नीच्या बाबतीमध्ये थोडीशी काळजी घेतल्यास, भागीदारीच्या बाबतीमध्ये किंचित थोडी काळजी घेतल्यास, आज चंद्रासारखा ग्रह भाग्यसनात असल्यामुळं दिवस हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम जाणार आहे. महत्वाची कामं तुम्ही दुपारनंतर केल्यास दिवस अतिशय चांगला आणि उत्तमच जाणार आहे. तुळरास राशीच्या आठव्या स्थानामध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. गुरु महाराजांची दृष्टी ही धनस्थानातून तिथे असल्यामुळे थोडीशी तब्येतीची काळजी घेतल्यास बाकीचा दिवस हा थोडासा मनस्ताप देणारा जाणार आहे. पुष्टीकरण आहे, कृतिका नक्षत्र आहे आज दुपारपर्यंत, त्यामुळं कामामध्ये तुमच्या अडथळे येणार आहे. थोडंसं शांत मनानं काम केल्यास दिवस हा त्यातून चांगला मार्ग निघून त्या फलनिष्पत्ती चांगली होईल. फक्त प्रॉपर्टीच्या बाबतीमधले जे योग आहेत, वारसाकडे मिळणारे जे प्रॉपर्टीचे योग आहेत, ते दुपारनंतर चांगले होतील आणि धनाचे आगमन तुमच्याकडं होणार आहे. बाकीचा दिवस हा मध्यम राहील. वृश्चिक राश राशीच्या सप्तम स्थानातून आज चंद्राचे भ्रमण असल्यामुळे दुपारनंतरचा दिवस हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. सकाळपासून इतर कामाचे नियोजन तुम्ही करून ठेवा आणि दुपारनंतर कामं तुमची निश्चित पूर्ण होतील आणि बराचसा काम भाग हा दुपारनंतर अतिशय चांगला आणि वेगवान असणार आहे आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्ही करून घेतल्यास, कायमस्वरूपी आणि मोठी कामं मीटिंग्स ह्या दुपारनंतर ठेवल्यास ते त्याची फलश्रुती ही चांगली जाणार आहे. धनुरास राशीच्या सहाव्या स्थानामध्ये आज चंद्राचे भ्रमण असणार आहे. रोहिणी नक्षत्रामध्ये चंद्र हा दुपारनंतर असल्यामुळं थोडंसं कामाच्या बाबतीमध्ये कामाचा व्याप थोडासा जास्त असणार आहे. नोकरीमध्ये व्याप असणार आहे. महिलांच्या बाबतीमध्ये थोडासा मनस्तापाचा कामाचा व्याप वाढवणारा दिवस आहे. खर्चाचे प्रसंग येतील. काही बाबतीमध्ये शत्रूचे प्रमाण वाढणार आहे. कागदोपत्री थोडी काळजी घ्यावी लागणार आहे आणि प्रेमाच्या बाबतीमध्ये मात्र प्रेमवीराने आज निश्चित स्वरूपात काळजी घ्यायला पाहिजे, कारण ते चुकीच्या गोष्टी करण्याकडे कल जास्त राहणार आहे. आज गुरुवारचा दिवस असून या गोष्टीकडे तुम्ही काळजी ही निश्चित घ्यावीच लागणार आहे. दिवस हा मध्यम असणार आहे. मकर राश राशीच्या पंचम स्थानातून आज चंद्राचे भ्रमण आहे. मंगळासारखा ग्रह पराक्रमात, गुरु शुक्रासारखे ग्रह लाभात, तर आज काही कायदेशीर बाबतीत काळजी घेतल्यास किंवा जे कागदोपत्र असतात त्या बाबतीमध्ये, लेखी बाबतीमध्ये काळजी घेतल्यास आज तुमच्यासाठी दिवस अतिशय उत्तम आणि वेगवान असणार आहे. जे प्रेमवीर आहेत त्यांच्यासाठी आज प्रेमानं भरलेला दिवस आहे. प्रेमासाठी अतिशय अनुकूल दिवस असणार आहे. मुलाबाळांच्या प्रगतीच्या बाबतीमध्ये अतिशय छान आणि उत्तम दिवस आहे. त्यांच्या बाबतीमध्ये असणारी कामे पूर्ण करून घ्यावी लागतील. जे परदेश गमनाचे जे योग असतात त्या बाबतीमध्ये थोडे आज काळजी घेतल्यास दिवस अतिशय उत्तम आणि वेगवान आणि चांगला असणार आहे. कुंभ रास आज राशीच्या चतुस्थानामधून चंद्राचे भ्रमण असणार आहे. आज तुमचे प्रॉपर्टीची, वाहनाची आणि इतर कामं हे अतिशय चांगली होणार आहेत. चतुर्थातला चंद्र हा सुखस्थानात असल्यामुळं सुखाच्या बाबतीमधले काही प्रसंग पाहुणेपैकी आज तुमच्या घरी येण्याची शक्यता जास्त असणार आहे. परंतु दिवस हा तुम्हाला कामाच्या बाबतीमध्ये अतिशय चांगला असणार आहे, त्यामुळे याचा दुपारनंतर जास्त मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तो फायदा तुम्ही करून घ्यायला पाहिजे. मीन रास आज राशीच्या पराक्रम स्थानातून चंद्राचे भ्रमण असणार आहे. छोटासा प्रवास आणि धावपळ जास्त करावी लागणार आहे. भगवंतांच्याकडून आणि मित्रवर्गाकडून लाभ होण्याचे योग आहेत. थोडंसं तापटपणावर आणि कायदेशीर बाबतीमध्ये थोडी काळजी घेतल्यास दिवस हा अतिशय वेगवान आणि छानच असणार आहे.